सिमेन गोष्टी सांगू का? गोष्टीचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ। एकीचे बळ। एक शेतकरी होता, एक शेतकरी होता, त्याला पाच मुलगे होते, त्याला पाच मुलगे होते, ते सगळे सशक्त आणि मेहनती होते, आणि मेहनती होते, पण ते नेहमी एकमेकांशी भांडायचे। कधी कधी ते मारामारी ही करत मुलांनी असे आपसात भांडून मारामारी करू नये। त्यांनी शांत व समाधानी असावे असे त्या शेतकऱ्याला वाटत असे। शेतकऱ्याने खूप वेळा मुलांना समजावले। कधी रागवू नाही पाहिले पण मुलांवर कशाचाच परिणाम झाला नाही। शेतकरी नेहमी विचार करी की या मुलांना एकत्र कसे आणावे बरे। एक दिवशी त्याला उपाय सुचला। त्यांनी मुलांना बोलवलं आणि एकत्र बांधलेली लाकडाची बोळी दाखवली। तुमच्यापैकी कोणीही काठ्या सुट्या न करता मोळीचे दोन तुकडे करून दाखवा बरे। एका मागून एक प्रत्येक मुलांनी मोळी तोडण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांनी आपली शक्ती व कौशल्य पणाला लावले। पण मोळी काही तुटेना। नंतर त्या वृद्ध शेतकऱ्याने मोळी सोडली सगळ्या काठ्या मोकळ्या केल्या आणि प्रत्येकाच्या हाती एक एक काठी देऊन ती मोडायला सांगितली। प्रत्येकाने अगदी सहजपणे काठी मोडली। शेतकरी म्हणाला नुसती एक काठी मोडणं सोपं असतं पण त्याच काठ्या मोळीत एकत्र बांधल्या की मोळी मजबूत होते ती मोडणे कठीण। तुम्ही सगळे न भांडता एकत्र राहाल तर शक्तिशाली ठराल। जर तुम्ही एकेकटे राहाल तर दुबळे व्हाल। यानंतर मात्र शेतकऱ्याची मुले आपापसात कधीही भांडली नाही। एकीचे बळ मोठे असते। बाय बाय, गुड नाईट, सी यू।